तर या कार्यक्रमामध्ये आम्ही काही वेळचे पाहुणे आहोत, काही व्यत्यय झाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व. मला खूप आनंद आहे की आज या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याचा मला हा लाभ मिळालेला आहे. म्हणजे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आम्ही अनेक ठिकाणी जात असतो, पण अशा गावामध्ये आणि अशा कार्यक्रमामध्ये ज्यांनी निसर्गावर प्रेम केलं, निसर्गाच्या कविता लिहिल्या, असं ज्यांचं गाव आहे त्या कवी गिरीशांच्या गावामध्ये त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याचा खूप मोठा मान आणि संधी मला मिळाली, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. म्हणजे रहिमतपूर गाव जे आहे शेंडेसाहेब, हे आम्ही गावाच्या भेंड्या ज्यावेळी खेळायचो ना, तर र आलं की आम्ही रहिमतपूर लगेच सांगायचो, हां रहिमतपूर. तर एवढा आमचा परिचय रहिमतपूरचा होता. नंतर मग आमचे मित्र सुहास कोरे हे आमचे मित्र मुंबईला झाल्यानंतर ते रहिमतपूरचे, आणि पोलंडला भेट झाल्यानंतर शेंडेसाहेब रहिमतपूरचे, मग नंतर कवी गिरीश हे रहिमतपूरचे. म्हणजे रहिमतपूर इतकं मोठं आहे, ते मोठेपणा रहिमतपूरचा वाढतच चाललेला आहे. म्हणजे मला खूप आनंद होतो की या गावामध्ये शेंडेसाहेबांच्या सारखे ज्यांनी युनायटेड नेशन्स लेवलला ज्यांनी ओझोन डिप्लिशन या समस्येबद्दल 20 वर्ष जवळपास त्यांनी काम केलं, आणि जो ओझोन लेअर जी आहे ती फाटत चाललेली आहे, ते रोखण्यासाठी जे वायू गॅस जातात ते कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे या संबंधीचा मूलभूत ज्यांनी अभ्यास केला, असे शेंडेसाहेब आपल्या गावातले. सुहास कोरे आमचे मित्र जे या गावामध्ये वाढले, त्यांनी मुंबईमध्ये होऊन येऊन इन्शुरन्सपासून सुरुवात केली, आता ते इन्शुरन्स नंतर चांगले मोठे बिल्डर, आय टी क्षेत्रामध्ये चांगली कंपनी या ठिकाणी चालवत आहेत. तर असे अनेक लोक, आणि मला वाटतं आपले बीव्हीजीचे गायकवाड हे देखील या गावातले आहे. म्हणजे कर्तृत्ववान व्यक्तींचं हे गाव निश्चितपणे आहे. या ठिकाणी आम्हाला येण्याचा लाभ आम्हाला मिळाला. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून काम करत आहोत. म्हणजे क्लायमेट चेंजसारखी समस्या जी आहे, ज्याच्यामुळं आपल्याला हवामानामध्ये अनेक बदल आपल्याला दिसतात, अतिवृष्टी, अतिदुष्काळ, पूर परिस्थिती, पिकांच्यावर विपरीत परिणाम, पिकामधलं उत्पन्न कमी, अनेक नवीन रोगराई निर्माण होणं, अनेक वनस्पती प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणं, असे विपरीत परिणाम जे दिसत आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी अनेक उपाय आहेत, पण त्यातला एक प्रभावी उपाय हा वृक्ष लागवड करणं आहे. आणि ते करण्यासाठी आम्ही वनविभागाद्वारे आम्ही सर्वजण समाजातल्या सर्व घटकांच्या सहभागातून आम्ही ही चळवळ चालवत आहोत. मागच्या 3 वर्षापासून आम्ही ही चळवळ राबवत आहोत. वनविभागाचे काही माझे सहकारी अधिकारी आहेत, काही कर्मचारी स्टाफ पण या ठिकाणी आलेला आहे. तर मगाशी मी वृक्षारोपण करताना जे म्हटलं की आम्हाला कुणाचं एक पाऊल पुढे जर टाकताना कोणी आम्हाला दिसलं झाड लावायच्या बाबतीमध्ये, आम्ही 10 पावलं पुढे येतो. आम्हाला शेंडेसाहेबांनी पोलंडमध्ये सांगितलं की आपण ओढ्यांच्या किनारी आपण झाडं लावण्याचं काम करू, लगेच आम्ही तयार झालो. लगेच आम्ही हाडासाहेबांना, आमचे डीसेफ साहेबांना सांगितलं, ते सर्वे या ठिकाणी सुरू ते करतील. आणि या गावामध्ये जे काही ओढ्यांचं पुनरुज्जीवन जे आहे, ओढे स्वच्छता, त्याचं सर्वेक्षण आहे, त्याच्या किनारी आमराई तयार करणं, हे जे काम आहे याच्यामध्ये निश्चितपणे वनविभाग याच्यामध्ये पुढाकार घेईल. याच्यामध्ये मी माझी स्वतःची अशी धारणा आहे की जे शेंडेसाहेबांनी ज्याचा उल्लेख केला की समाजातल्या सर्व घटकासोबत जुडण्याचं काम जे आहे ते आम्ही करत असतो. कुठलंही काम जे आहे हे आयसोलेटेड स्वतंत्ररित्या आपण करू शकत नाही, आपल्याला अनेक लोकांशी त्याच्यामध्ये सहभागी घ्यावी लागते, सहभाग घ्यावा लागतो, सहभागीचं धोरण आपल्याला घ्यावं लागतं. तर असं धोरण आम्ही अंगीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये समाजातले सर्व घटक जे आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी असतील, नागरिक असतील, लोकप्रतिनिधी असतील, स्वयंसेवी संस्था असतील, ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, सर्वांचा सहभाग घेऊन आम्ही ही वृक्ष चळवळ आम्ही लागू केलेली आहे. इथं येण्यापूर्वी मी एका प्लांटेशनला या ठिकाणी काय नाव त्या गावाचं, पवारवाडीला भेट दिली, तर
तर मला असं सांगण्यात आलं की आपल्या गावच्या लोकांचा देखील त्या ठिकाणी खूप सहभाग आहे, श्रमदान आपण केलेलं आहे. 50 हेक्टरचं ते जंगल एक चांगलं निर्माण होईल. त्याचं जर आपण संरक्षण व्यवस्थित पद्धतीनं केलं, हे 3 वर्षापासून ती झाडं लावण्याचं काम सुरू आहे, झाडं जिवंत राहण्याचं प्रमाण खूप चांगलं आहे त्या ठिकाणी. तर असं जर संरक्षण आपण केलं, त्याचं आगीपासून संरक्षण केलं, गुरंढोरं जी आहेत ती त्या ठिकाणी चराईला गेली नाही, त्याचं संरक्षण केलं, पाण्याची व्यवस्था केली, आगीपासून संरक्षण जर केलं, काही वर्षामध्ये आपले हे डोंगर जे आहेत हे हिरवेगार होतील. आणि हे तर गाव निसर्गकवींचं आहे, है ना, त्यांना या निसर्गाबद्दल सगळ्यांनी चांगलं काम करून त्यांची आठवण देण्यासारखी त्यांची श्रद्धांजली आणि त्यांचं आठवण यापेक्षा दुसरं काहीच असू शकणार नाही. तर चांगलं काम आपल्या परिसरामध्ये सुरू आहे. आता ओढ्याचं काम आपण सुरू करायचा निर्धार केलेला आहे. अतिशय आनंदाची अशी बाब आहे. आम्ही मगाशी मी जोशी साहेबांशी बोलत होतो की निसर्ग कवी गिरीश यांची जी काही काव्य जी आहेत, ओळी ज्या आहेत, त्यातल्या आमच्या अभियानामध्ये, वृक्ष लागवडीच्या अभियानामध्ये जर आम्हाला तुम्ही जर दिली लोकांना प्रेरणा देण्यासाठी, जसं आता वन विभागाचं आमचं ब्रीदब्रीद वाक्य संत तुकारामांनी जे म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आमास वगैरे, ते आमच्या वन विभागाचं ब्रीद वाक्य आहे. तसं कवी गिरीश हे निसर्ग कवी होते, त्यांची जर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, निसर्ग यासंबंधीच्या काव्य जर आम्हाला दिले तर आम्ही निश्चितपणे आम्ही त्याचा उपयोग आम्ही त्याच्यामध्ये करू. म्हणजे पहा की किती कवी गिरीश हे ग्रेट होते लक्षात येतं. आज 125 वर्ष देखील झाले तरी देखील त्यांची आठवण आपण करतो. त्यांच्या आठवणी प्रत्यर्थ का आपण 2 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतो. काही व्यक्ती खरंच महान असतात. महात्मा गांधींची देखील 150वी जयंती आपण आता त्या वर्षामध्ये आपण साजरी करत आहोत. तर अशा महान व्यक्तींचं हे गाव आहे, त्याच्यामुळं आम्ही निश्चितपणे या गावातून आणखी प्रेरणा घेऊन महाराष्ट्र जो आहे तो हरित करण्यासाठी आम्ही जे अनेक उपाय घेत आहोत ते उपाय आम्ही सुरू ठेवू. आता बऱ्याच जणांना कदाचित कळालं नसेल, मगाशी ज्या माता या ठिकाणी आल्या लहान मुलांना, मुलीला घेऊन आल्या, त्यांना आम्ही रोप दिलं. का दिलं बऱ्याच जणांना कळालं नसेल म्हणून थोडं मी सांगतो आपल्याला. म्हणजे शेंडेसाहेब, आम्ही एक अनेक योजना आम्ही करत आहोत वृक्षारोपण, म्हणजे निमित्त आम्ही साधत आहोत की कसं लोकांशी जोडता येईल. आम्ही असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये मुलींची संख्या मुलांच्या तुलनेमध्ये कमी आहे, है ना. मुलीचा जन्म म्हणजे मुलींचं प्रमाण दर 1000 मुलांच्या मागं 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 883 आहे. हे महाराष्ट्रामध्ये 1000 मुलं असतील तर 883 मुली आहेत. आणि हे मुलींचं प्रमाण घटतं जे आहे हा चिंतेचा विषय आहे. आणि हे घटतं कसं, नैसर्गिकरित्या नाही आहे. मुलींची गर्भामध्ये हत्या होते, बरोबर, तुम्ही ऐकलं असेल ना. तर गडचिरोलीमध्ये, हे महाराष्ट्राचं ॲव्हरेज सांगितलं 883, पण गडचिरोलीमध्ये मुलींचं प्रमाण जशीच आहे हे 950 आहे. तर गडचिरोली हा जिल्हा कसा आदिवासी आहे, नक्षलग्रस्त आहे, निरीक्षरता जास्त आहे, मागासलेलापणा जास्त आहे. तर त्या ठिकाणी मुलींची संख्या जास्त, म्हणजे मुलींच्या जन्माचं ते स्वागत करतात, गर्भामध्ये हत्या नाही करत ते. पण पुढारलेला भाग जो आहे, आपला भाग हा पुढारलेला, सांगली, सातारा, कोल्हापूर, आहे ना, म्हणजे दरडोई उत्पन्न जास्त, श्रीमंती जास्त, साक्षरता जास्त, आणि इथं मुलींचं प्रमाण हे 850, 840, 830 असं आहे. मग हे खरंच आपण प्रगत आहोत का मागासलेले आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे आदिवासी भागामध्ये मुलींचं स्वागत जन्माचं, आणि इकडल्या प्रगत भागामध्ये जेवढी प्रगतीशीलच्या जास्त तेवढं मुलींची गर्भामध्ये हत्या जास्त, दुर्दैवानं असं झालं. सगळ्यांना मुलगा पाहिजे, मुलगी गर्भामध्ये आहे म्हटल्यानंतर तिची गर्भातच हत्या, असं सगळं चाललेलं आहे. तर हे जर टाळायचं असेल तर समाजातल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन समाजामध्ये मेसेज द्यावा लागेल की मुलीच्या जन्माचं स्वागत करा, मुलगी ही मुला इतकीच श्रेष्ठ आहे, है ना, तिची गर्भामध्ये हत्या करू नका. मुली या सर्व क्षेत्रामध्ये आहेत. तर यासाठी, म्हणजे पूर्वी मी हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो, त्यामुळे या समस्येची मला तीव्रता याची जाणीव आहे.
वन विभागामध्ये आल्यानंतर पुन्हा असा विचार केला की वन विभागामध्ये या विषयाशी कसं जोडता येईल. तर आम्ही हा निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये की ज्या शेतकरी कुटुंबामध्ये मुलीचा जन्म होईल त्या मुलीच्या जन्माचं स्वागत 10 रोपं देऊन करायचं. 10 रोपं कोणते द्यायचे? 5 रोपं सागाचे द्यायचे आणि 5 रोपं फळबागाचे द्यायचे. साग जी आहे, साग लावल्यानंतर 20 वर्षांनी तो मॅच्युअर होतो. म्हणजे 5 सागाची झाडं 20 वर्षानंतर ते ज्यावेळी कापणी योग्य होतील त्यापासून 3-4 लाख रुपये त्या शेतकऱ्याला मिळतील. आणि ती मुलगी पण, जी मुलीच्या जन्माचं स्वागत जे आपण करतो, ती मुलगी पण 20 वर्षाची झाली असेल आणि तिच्या शिक्षणासाठी लग्नासाठी त्या पालकाला मदत होईल. 5 फळबागा जी आहेत, ती फळबागा जी आहे ती लगेच 4-5 वर्षामध्ये फळाचा लाभ त्या कुटुंबाला मिळेल. म्हणजे एकीकडं मुलीच्या जन्माचं स्वागत वृक्ष देऊन हा सामाजिक संदेश, मुलीचं तेवढंच समाजातलं महत्त्व आहे. दुसरीकडं त्या मुलीच्या पालकांना आर्थिक मदत. आणि तिसरीकडं आमचा जो स्वार्थ आहे की ग्रीन कवर वाढला पाहिजे, हरित महाराष्ट्र झाला पाहिजे, झाडं पण लागली जातील, अशी विन 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 सिच्युएशन. म्हणून आम्ही हा कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबामध्ये मुलीचा जन्म जर झाला तर त्या मुलीच्या जन्माचं स्वागत 10 रोपं देऊन निःशुल्क त्या मातेला आपण द्यायचं. म्हणून हा या ठिकाणी आज आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांना मुलींचा जन्म झाला त्या मातांचा आपण सत्कार रोप देऊन दिलेला आहे. आणि ही योजना राबवणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे अशा पद्धतीने मुलीच्या जन्माचं स्वागत करणार. तर असे अनेक आम्ही या वृक्ष चळवळीमध्ये अनेक अशा नवीन नवीन गोष्टी आम्ही आज राबवत आहोत. याच्यामध्ये आपला कडे जो सुरुवात झालेली आहे, ओढ्यांच्या किनारी देखील वृक्ष लागवड केली पाहिजे. म्हणजे आम्ही महाराष्ट्रामध्ये नद्यांच्या किनारी करत होतो पण ओढे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत गावातले. तर हे आपण आम्हाला या गावांनी, शेंडे साहेबांनी आणि या गावातल्या सगळ्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिलेलं आहे. तर त्याचाही भाग म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या या धोरणात्मक निर्णय आम्ही जे घेऊ, जशी आम्ही पॉलिसी कन्या वनसमृद्धी योजना जशी आणली तसंच ओढ्यांच्या किनारी वृक्ष लागवड ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. त्याबद्दल देखील आपल्या गावातून प्रेरणा घेऊन आम्ही राज्यस्तरावर ते धोरण करू आणि सर्व राज्यामध्ये जे जे ओढे आहेत सर्व गावामध्ये शहरामध्ये त्याही ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड करू असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण आमचे प्रेरणास्थान झालेले आहात, त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे हे चांगलं काम करू. आपल्या या 2 दिवसाच्या कार्यक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि आमची मगाशी जशी विनंती केली, आम्हाला कवी गिरीशांची घोषवाक्य आम्हाला द्या, आम्ही निश्चितपणे लोकांच्यामध्ये त्याचा प्रचार करण्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू. आपण आमचा जो सत्कार केला, माझा माझ्या पत्नीचा, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा, नमस्कार. धन्यवाद सर, आपल्या पर्यावरण विषयक कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर माननीय प्राध्यापक सुरेश शिंगटे साहित्यिक यांना मी विनंती